राज्यकर्त्यांच्या गैरकारभारामुळे श्रीलंकेची लोकशाही धोक्यात आली. लोकांचा राज्यकर्त्यांवरचा विश्वास उडाला आणि आक्रोश वाढला. त्यामुळे त्या ठिकाणची जनता त्यांना अपेक्षित असणारी शासन व्यवस्था निर्माण व्हावी म्हणून कोट्यावधी जनता श्रीलंकेचे राष्ट्रपती भवन ताब्यात घेतले. ही स्थिती जगाला धोक्याची घंटा सांगणारी आहे. तेव्हा भारतात बेसुमार वाढणारी बेरोजगारी आणि महागाई आटोक्यात न आल्यास श्रीलंकेसारखी अवस्था निर्माण होईल असा इशारा देताना पुढे म्हणाले, देशाचे भवितव्य असणाऱ्या शाळकरी मुलांना लागणारे शालेय साहित्य सध्या पेन्सिलवर सुद्धा मोदी सरकारने GST लावण्याचा निर्णय घेतला म्हणून 10 वर्षाच्या शाळकरी मुलाने पंतप्रधानांना कैफियत सांगणारे पत्र धाडले. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना यातून आपण काय बोध घ्यावा असे ते म्हणाले. सोमवार दिनांक 8 ऑगस्ट 2022 रोजी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने महागाई व बेरोजगारी विरुद्ध देशव्यापी तीव्र आंदोलनाची हाक देण्यात आली. त्या अनुषंगाने सोलापुरात माकपाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर व जिल्हा सचिव कॉम्रेड MS शेख यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट येथे शेकडो कामगारांना घेऊन पावसात तब्बल 3 तास धरणे आंदोलन केले. यावेळी पुढे बोलताना म्हणाले की केंद्र सरकारच्या विरोधात गगनभेदी आवाजात घोषणाबाजी करण्यात आली. पेट्रोलियम पदार्थावरील सर्व प्रकारचे सेस सरचार्ज मागे घ्या. सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत सर्व जीवनावश्यक वस्तू विशेषतः डाळी आणि खाद्यतेलाचा पुरवठा झालाच पाहिजे. आयकर लागू नसलेल्या सर्व कुटुंबांना दरमहा 7,500 हस्तांतरित करा. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या तरतुदीत वाढ करा. बेरोजगार भत्ता देण्यासाठी केंद्रीय कायदा करा व किमान 5,000 रुपये बेरोजगारी भत्ता द्या. शहरी भागासाठी रोजगार हमी योजनेचा कायदा करा. सर्व शासकीय व निमशासकीय क्षेत्रातील रिक्त जागा त्वरित भरा. घरगुती गॅसची सबसिडी पूर्ववत करा. या मागण्यांचे फलक दाखवून सरकारचा निषेध करण्यात आला. जिल्हा सचिव कॉम्रेड MS शेख म्हणाले की मोदी सरकार हर घर तिरंगाचा नारा देऊन स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याचे आवाहन करत आहे. हर घर तिरंगा फडकवण्यासाठी लोकांना घर तर पाहिजे. आजही देशात कित्येक बेघर आहेत. त्यांना निवारा देण्याची जबाबदारी सरकारची आहे. त्यावेळी व्यासपीठावर कॉम्रेड सिद्धप्पा कलशेट्टी, नसीमा शेख, नलिनीताई कलबुर्गी, सुनंदाताई बल्ला, रंगप्पा मरड्डी, शंकर म्हैत्रे, अनिल वासम आदी उपस्थित होते. यावेळी सदर बाजार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी माकपच्या 26 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कॉम्रेड अनिल वासम यांनी केले. देशभर मागा आणि बेकारी विरुद्ध मागणी दिवस साजरा करण्याचं घोषित करण्यात आलेलं आहे. त्याच पद्धतीनं 14 ऑगस्टला रात्री 7 वाजता महात्मा गांधीला अभिवादन करून 4 हुतात्मा पुतळ्यापर्यंत आमची तिरंगी रॅली मशाल रॅली येणार आहे. या ठिकाणी महागाई इतकी वाढली की याचा आपण हिशेब करू शकत नाही. जन्मापासून भरेपर्यंत प्रत्येक वस्तूवर सरकारने GST लावलं. या 8 वर्षाने 26,00,000 कोटी रुपये GST रूपाने मी तिजोरीत घातला आणि आज मी सरकारला विचारतो, या देशातल्या अदानी अंबानी सारख्या भांडवलदारांना 11,00,000 कोटी रुपये या वर्षात माफ केलात, गरिबांना 1 रुपया तरी दिलात का? आज 25 कोटी गरिबांना धान्य मिळत नाही. तुम्ही सांगता आम्ही 80 कोटी लोकांना 5 किलोप्रमाणे धान्य दिलात, किती खर्च केला? 2,00,000 रुपये. आणि किती कमवला? 26,00,000 कोटी रुपये. म्हणून आमची मागणी राहणार आहे, प्रत्येकाला 7,500 रुपये तुम्ही द्या. आणि या महागाईमध्ये पेट्रोल, डिझेल, गॅस, अन्नधान्य, घोडेतेल आणि शालेय वस्तू, आरोग्याच्या वस्तू या सगळ्या गोष्टीवर नियंत्रण आणून गरिबांना न्याय द्या म्हणून आमचा हा कार्यक्रम आहे. भविष्य काळामध्ये यापेक्षा उग्र आंदोलन होईल.